नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डी आर टी लेक्चर्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। पाठीमागच्या काही लेक्चर्समध्ये आपण भारताच्या भूगोलाविषयी माहिती बघितलेली होती, त्यानंतर आपण महाराष्ट्राच्या भूगोलाविषयी आपण माहिती बघत आहोत। याच्यामध्ये आपण महाराष्ट्राची निर्मिती कशाप्रकारे झाली, त्याचबरोबर महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग प्रमुख जे सहा प्रशासकीय विभाग पडतात ते सहा प्रशासकीय विभाग या विभागांची माहिती, त्यानंतर आपण महाराष्ट्राचे प्रादेशिक विभाग जे प्रमुख पाच प्रादेशिक विभाग पडतात ते पाच प्रादेशिक विभाग या विभागांची माहिती बघितलेली आहे। हे सर्व बघितल्यानंतर आता आपल्याला महाराष्ट्राच्या भूगोलाचा याच्या पुढच्या घटकांचा अभ्यास करण्याच्या अगोदर आपल्याला महाराष्ट्राची जी प्राकृतिक रचना आहे, जे निसर्गनिर्मित आपल्या महाराष्ट्रातील भूटाव आहेत किंवा इतर ज्या गोष्टी आहेत त्या सर्व प्राकृतिक रचनेची आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे। म्हणून आपल्याला या ठिकाणी या लेक्चर्सपासून पुढेच्या काही लेक्चर्समध्ये आपल्या महाराष्ट्राची जी प्राकृतिक रचना आहे किंवा जे आपल्या महाराष्ट्राचे जे भौगोलिक उठाव आहेत ते कशा प्रकारचे आहेत, त्याच्यामध्ये कोणकोणत्या घटकांचा समावेश होतो, या सर्व घटकाची माहिती आपल्याला या ठिकाणी या लेक्चर्सच्या माध्यमातून बघायची आहे। अशाच आजच्या लेक्चरला आपण महाराष्ट्रातील असणारे जे प्रमुख प्राकृतिक विभाग आहेत त्या प्राकृतिक विभागांची माहिती, त्याचबरोबर या विभागांच्यामध्ये येणारे जे इतर अनेक वेगवेगळ्या प्रकारची भूरूप आहेत त्या सर्व भूरूप यांची माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। आता जर आपण प्रामुख्याने जर बघितलं तर आपल्याला महाराष्ट्राची प्राकृतिक रचना बघण्याच्या अगोदर आपल्या भारताची प्राकृतिक रचना कशा प्रकारची आहे हे आपण पाठीमागच्या काही एका लेक्चरला बघितलेलं आहे, ते त्या ठिकाणी तुम्ही चॅनेलच्या लिंकवर चॅनेलमध्ये गेल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी सर्व ते त्या लेक्चरची माहिती भेटेल। आता आपल्याला थोडक्यात या ठिकाणी आपल्या भारताची प्राकृतिक रचना कशी आहे याची पार्श्वभूमी बघायची आहे। जे वेगवेगळे जे भूगोल तज्ज्ञ होते किंवा हवामान तज्ज्ञ होते किंवा भूरूपशास्त्रज्ञ होते भूगर्भशास्त्रज्ञ होते यांनी वेगवेगळ्या प्रकारचे भूखंड वहनाचे किंवा पृथ्वीच्या निर्मितीच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सिद्धांत मांडलेले होते, परंतु या सर्व सिद्धांताच्यामध्ये एक भूगोल तज्ज्ञ होऊन गेले अल्फ्रेड वेगनर, हवामान तज्ज्ञ, त्यांना हवामानाचा संदर्भात त्यांचा अभ्यास जास्त होता। अल्फ्रेड वेगनर यांनी भूखंड वहनाचा एक प्रमुख सिद्धांत मांडला आणि या भूखंड वहनाच्या सिद्धांतानुसार त्यांनी आपल्या भारतातील असणारा एक प्रमुख प्राकृतिक विभाग हिमालय, त्याचबरोबर असणारा दुसरा एक महत्त्वाचा विभाग पठारी प्रदेश यांची निर्मिती कशाप्रकारे झाली या संदर्भामध्ये त्यांनी काही प्रमाणात या सिद्धांतामध्ये त्यांनी मत व्यक्त केलेलं आहे। आता जर सर्वसाधारणपणे बघितलं तर या भूखंड वहनाच्या सिद्धांतानुसार लॉरेशिया आणि गोंडवाना असे दोन प्रमुख भूमीचे भाग होते आणि या दोन भूमींच्या दरम्यान टेथीस नावाचा समुद्र होता। कालांतराने भूगर्भामध्ये खूप मोठ्या प्रमाणात हालचाली झाल्या आणि या हालचालीमुळे उत्तरेकडे असणारा लॉरेशिया आणि दक्षिणेकडे असणारा गोंडवाना हे जे दोन प्रदेश आहेत या दोन्ही प्रदेश एकमेकांकडे अंतर्गत शक्तींच्यामुळे एकमेकांच्याकडे त्या दोन्ही प्रदेशांच्यावरती दाब पडल्यामुळे त्या दोन्हींच्यामध्ये असणारा जो टेथीस समुद्र होता त्या टेथीस समुद्राच्या तळाचा जो भाग आहे तो तळाचा भाग वरती उचलला गेला आणि हा वरती उचलला जाऊन त्या ठिकाणी हिमालयाची निर्मिती झाली। म्हणजे जर आपण बघितलं तर सर्वसाधारणपणे या बाजूला असणारा लॉरेशिया आणि इकडे असणारा गोंडवाना हे दोन्ही प्रदेश एकमेकांच्याकडे दाबले गेल्यामुळे किंवा दोन्ही बाजूंनी दाब मिळाल्यामुळे या ठिकाणी जो तळाचा भाग होता तळाचा भाग वरती उचलला जाऊन त्या ठिकाणी या प्रकारच्या याची पर्वताची हिमालयी पर्वताची निर्मिती झालेली आपल्याला पाहायला मिळते। म्हणून या ठिकाणी आपल्या भारताच्या प्राकृतिक रचनेचा जो पहिला घटक आहे हिमालय, या घडीच्या पर्वताची निर्मिती तेथील समुद्राच्या तळाला वळा पडून लॉरेशिया आणि गोंडवाना दोन्ही भागाकडून दाब पडून त्या ठिकाणी हिमालयाची निर्मिती झालेली पाहायला मिळते। हा पहिला घटक आपल्या प्राकृतिक रचनेचा आहे। त्यानंतर दुसरा जो घटक निर्माण झाला तो मैदानी प्रदेश। आता हा जो हिमालय प्रदेश आहे त्याची उंची जास्त आहे, त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो, त्याचबरोबर उन्हाळ्यामध्ये त्या ठिकाणी असणारा बर्फ आहे तो बर्फ वितळतो, या सर्व गोष्टींच्यामुळे त्या ठिकाणी अनेक नद्यांचं उगमस्थान या हिमालय पर्वतावरती निर्माण झालं आणि या हिमालय पर्वतातून उगम पावणाऱ्या नद्यांनी खाली वाहत येत असताना आपल्याबरोबर गाळ वाहून आणला आणि गाळ वाहून आणत असताना त्या ठिकाणी हा गाळ हिमालयाच्या पायथ्याशी असणाऱ्या प्रदेशाशी साचला गेला, त्यामुळे त्या ठिकाणी या मैदानी प्रदेशाची निर्मिती झाली, त्यालाच आपण उत्तर भारतीय मैदानी प्रदेश म्हणतो। आता हा जो उत्तर भारतीय मैदानी प्रदेश आहे त्या उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाच्या दक्षिणेपासून
ते यमुना नदीच्या दक्षिणेला असणाऱ्या राजमहल टेकड्यापर्यंत भारतीय द्वीपकल्प पठारी प्रदेश पसरलेला आहे। आता जो आपल्याला पठारी प्रदेश बघायचा आहे म्हणजे आपल्या महाराष्ट्राची जी प्राकृतिक रचना ज्या घटकाशी संबंधित आहे तो घटक म्हणजे आपल्या भारताचा द्वीपकल्पीय पठारी प्रदेश। हा पठारी प्रदेश जर आपण बघितला तर ह्या उत्तर भारतीय मैदानाच्या दक्षिणेपासून सुरू होऊन तो यमुना नदीच्या दक्षिणेला असणाऱ्या राजमहलच्या टेकड्या त्या टेकड्यांच्यापर्यंत असणारा विस्तीर्ण असा पठारी प्रदेश आहे। आणि त्या पठारी प्रदेशामध्येच आपल्या महाराष्ट्राच्या प्राकृतिक रचनेचा बराचसा भाग समाविष्ट असलेला आपल्याला पाहायला मिळतो। उत्तर भारतीय पठारी प्रदेश आणि दक्षिण भारतीय पठारी प्रदेश या दोन प्रादेशिक विभागांचा याच्यामध्ये समावेश होतो। दक्षिण भारतीय पठारी प्रदेश हा जो भाग आहे त्या भागातीलच एक महत्त्वाचा भाग म्हणून महाराष्ट्र पठार ओळखलं जातं। म्हणजे द्वीपकल्पीय पठार जे पूर्ण आपण म्हणतो त्या द्वीपकल्पीय पठारातील एक महत्त्वाचा भाग महाराष्ट्र पठार होतो। या पठाराची भूमी ही प्राचीन गोंडवनाची भूमी आहे। म्हणजे आपण जर बघितलं तर उत्तरेला असणारा लॉरेशिया आणि दक्षिणेला असणारा गोंडवना आणि मध्ये असणारा टेथीस समुद्र म्हणजे आपण ज्या अथ्था पठारावरती राहतो म्हणजे महाराष्ट्र आता जिथं आहे तो गोंडवना या नावाने भागतो ओळखला जातो। तसेच भारताच्या पाच प्राकृतिक विभागांच्यापैकी पश्चिम किनारपट्टीचा जो भाग आहे ती पश्चिम किनारपट्टी ही आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे। म्हणूनच आपल्या महाराष्ट्राची जी प्राकृतिक रचना आहे ती प्राकृतिक रचना भारताच्या दोन प्रमुख प्राकृतिक विभागांच्या समावेशाने निर्माण झालेली आहे। पहिली म्हणजे पश्चिम किनारपट्टी आणि दुसरा आहे द्वीपकल्पीय पठारी प्रदेश। या दोन प्राकृतिक विभागांचा समावेश आपल्या महाराष्ट्रामध्ये होतो। आपला महाराष्ट्र प्राकृतिकदृष्ट्या वैविध्यपूर्ण आहे। पश्चिमेला असणारी कोकण किनारपट्टी भारतातील सात पर्वत प्रणालींच्यापैकी सह्याद्री पर्वत सातपुडा पर्वत या दोन पर्वत प्रणाली आणि ज्वालामुखीपासून तयार झालेली महाराष्ट्र पठार अशी महाराष्ट्राची आपल्या प्राकृतिक रचना वैशिष्ट्यपूर्ण असलेली पाहायला मिळते। म्हणजे बघा तीन भाग आपल्याकडं प्राकृतिक रचनेत आहेत ते पण वैशिष्ट्यपूर्ण आहेत। एक कोकण किनारपट्टी भारतातल्या सात पर्वत प्रणालींच्यापैकी म्हणजे जसं अरवली पर्वत आहे अरवली पर्वत आहे त्यानंतर दक्षिणेकडे असणारा निलगिरी पर्वत आहे या सात पर्वतांच्यापैकी आपल्या महाराष्ट्रामध्ये दोन पर्वत आहेत। एक आहे सह्याद्रीची पर्वतरांग आणि सातपुडा पर्वतरांग या दोन पर्वतरांगा आपल्या महाराष्ट्रात येतात। आणि ज्वालामुखीपासून तयार झालेलं महाराष्ट्र पठार हाही एक पर्वत आपल्या महाराष्ट्रातील प्राकृतिक विभाग आहे। ही जी प्राकृतिक रचना आहे ती अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे महत्त्वपूर्ण आहे कारण या सर्व प्राकृतिक रचनेचा त्या त्या भागातील हवामानावरती परिणाम होतो। उदाहरणार्थ कोकणात या सह्याद्रीच्या पर्वतरांगेमुळे त्या ठिकाणी खूप मुसळधार पाऊस पडतो। महाराष्ट्र पठारावरती आपण गेलो तर त्या ठिकाणी असणाऱ्या हवामानामुळे त्या ठिकाणचे लोकांचे राहणीमान या सर्व गोष्टींचा त्या ठिकाणी प्रभाव पडतो। म्हणून हे जी प्राकृतिक रचना आहे त्या प्राकृतिक रचनेचा हवामानावरती परिणाम झालेला आपल्याला पाहायला मिळतो। आता आपल्याला ही जी महाराष्ट्राची प्राकृतिक रचना आहे ती प्राकृतिक रचना आपण तीन भागामध्ये जरी विभागली गेली म्हणजे कोकण किनारपट्टी पश्चिम घाट आणि महाराष्ट्र पठार या तीन घटकांच्यामध्ये जरी विभागली गेली असली तरी याच्यामध्ये इतर अनेक भूरूपं किंवा विविध प्रकारच्या घटक त्याच्यामध्ये समाविष्ट असलेले आपल्याला पाहायला मिळतात। महाराष्ट्रातील कोकण भागामध्ये सम हवामान आहे तर पूर्व पठारावरती विषम स्वरूपाचं हवामान आहे। हवामान व प्राकृतिक रचना या दोघांच्या प्रभावामुळे याच भागातील मृदा तयार होते। जास्त पाऊस पडणाऱ्या भागामध्ये कमी सुपीक तर कमी पाऊस पडणाऱ्या भागामध्ये अधिक सुपीक जमीन या भागात आहे। जसे हवामान व मृदा त्या पद्धतीची पिके या ठिकाणी घेतली जातात। उदाहरणार्थ कोकणात फळपिके आणि भात पिके सर्वात जास्त आहेत त्याचबरोबर पठारावरती कापूस पिकाचं उत्पादन घेतलं जातं। म्हणजे एखाद्या प्रदेशाची प्राकृतिक रचना ही त्या देशाच्या विकासाची दिशा ठरवते। म्हणजे जर आपण बघितलं तर महाराष्ट्र पठाराला आपण त्या ठिकाणी काळी मृदा आहे त्यालाच आपण रेगूर मृदा असं म्हणतो किंवा त्याला कॉटन सॉईल असंही म्हणतो। म्हणजे त्या ठिकाणी कापसाचं उत्पादन घेतलं जातं ऊस पिकाचं उत्पादन घेतलं जातं। या उलट जर आपण कोकणात बघितलं तर कोकणात पाऊसाचं प्रमाण जास्त आहे त्यामुळे त्या ठिकाणी भाताचं उत्पादन घेतलं जातं। म्हणजे एखाद्या ठिकाणी कोणत्या पिकाचं उत्पादन होतं यावरती त्या प्रदेशाच्या विकासाची दिशा अवलंबून असलेली आपल्याला पाहायला मिळते। म्हणून ही आपल्याला प्राकृतिक रचना महत्त्वाची आहे। आता आपल्या महाराष्ट्राची जी प्राकृतिक रचना आहे याच्यामध्ये विविध प्रकारचे घटक समाविष्ट असलेले आपल्याला पाहायला मिळतात। या ठिकाणी जर आपण बघितलं तर प्रस्तरभंग आपल्या इकडं महाराष्ट्रामध्ये झालेला आहे। गटपर्वत आहेत अवशिष्ट पर्वत आहेत गळई आहे तरंगघर्षित मंच आहे नदीखोरी आहे खाडी आहे दंतूर किनारे रिया किनारा आहे पर्वत आहे पठार आहे मैदानी प्रदेश आहेत
हे सर्व घटक जर बघितले तर हे सर्व घटक आपल्या महाराष्ट्राच्या प्राकृतिक रचनेमध्ये समाविष्ट असलेले आपल्याला पाहायला मिळतात। आता आपल्याला या सर्व घटकांची माहिती बघायची आहे। पहिला आहे प्रस्तरभंग, त्याला जिओलॉजिकल फॉल्ट असं म्हणतात। भूगर्भातील अंतर्गत शक्ती जेव्हा कठीण खडकांनी बनवलेल्या भूपृष्ठावर आडव्या परंतु एकमेकांविरुद्ध किंवा क्षितिज समांतर दिशेत कार्य करत असतात तर भूपृष्ठावर ताण निर्माण होऊन भूपृष्ठाला घड्या न पडता तडे पडतात, त्याला आपण प्रस्तरभंग असं म्हणतो। म्हणजे आपण जर बघितलं तर आपल्याकडे प्रस्तरभंग कुठं आहे तर अंतर्गत भागातील शक्ती ज्यावेळेला कठीण खडकावरती आडव्या किंवा एकमेकांच्या विरुद्ध क्षितिज समांतर दिशेत कार्य करतात आणि त्या भूपृष्ठाला ताण पडून घड्या न पडता तडे पडतात, त्याला आपण प्रस्तरभंग असं म्हणतो। म्हणजे जर दोन खडकाचे कठीण भाग असले तर याला मध्ये छेद जाऊन किंवा याला भेग पडणे या क्रियेला प्रस्तरभंग असं म्हणतात। आता याची निर्मिती कुठं झालेली आहे तर महाराष्ट्राची जी कोकण किनारपट्टी आहे त्या कोकण किनारपट्टीची निर्मिती या प्रकारे झालेली आहे असं मत काही भूगर्भतज्ज्ञांचं आहे। म्हणजे उदाहरणार्थ आपण जर बघितलं तर या प्रकारचा महाराष्ट्राचा भाग होता आणि या ठिकाणी असणारा अरबी समुद्र आहे आणि इथे या ठिकाणी खूप मोठ्या प्रकारचा प्रस्तरभंग झाला आणि हा जो भाग आहे तो भाग खचला जाऊन हा समुद्र किनाऱ्याशी किंवा समुद्राच्या समुद्रसपाटीच्या जवळ आला आणि हा भाग पठाराचा सह्याद्री पर्वतरांगेचा वरती गेला। म्हणून या ठिकाणी जी कोकण किनारपट्टीची जी निर्मिती आहे ती कोकण किनारपट्टीची निर्मिती या प्रकारातून झालेली किंवा झालेली आहे अशा प्रकारचं मत काही तज्ज्ञांचं आहे। म्हणजे याची निर्मिती जी आहे ती प्रस्तरभंगामुळे झालेली आहे असं मत व्यक्त केले गेलेलं आहे। त्यानंतरचा दुसरा आहे तो म्हणजे गटपर्वत, त्यालाच ब्लॉक माउंटन असं म्हणतात। कठीण पृष्ठभागावर जर एकाच वेळी दुहेरी प्रस्तरभंग झाला असेल तर काही वेळेला प्रस्तरभंग बाहेरील स्थिर राहतो व मधला भाग वरती उचलला जातो, काही वेळेला दुहेरी प्रस्तरभंगाचा मधला भाग स्थिर राहतो व दोन्हीकडील भाग खचतो, त्यावेळेला त्या ठिकाणी जो भाग तयार होतो त्याला आपण गटपर्वत किंवा ठोकळ्याचा पर्वत असं म्हणतात। महाराष्ट्रातील पर्वत हे याचंच एक उदाहरण असलेलं पाहायला मिळतं। म्हणजे जर आपण बघितलं तरी कोकण किनारपट्टी हा असणारा सह्याद्री पर्वत, इकडचं असणारं महाराष्ट्र पठार, म्हणजे हे दोन्हीकडचे जे भाग आहेत ते दोन्हीकडचे भाग खाली कसले गेले आणि मधला भाग आहे तो ठोकळ्यासारखा वरती उभा राहिला, म्हणून त्याला आपण गटपर्वत असंही म्हणू शकतो। म्हणून आपल्याकडे असणाऱ्या प्राकृतिक रचनेमध्ये गटपर्वत हे महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वताचं एक उदाहरण असलेलं पाहायला मिळतं। दुसरं आहे अवशिष्ट पर्वत, भूपृष्ठावरील एखादा उंचवटा मृदू व कठीण खडकांपासून तयार झालेला असेल अशा उंचवट्यावर होणाऱ्या बाह्य खडकांच्या उत्खनन मृदू कार्यामुळे मृदू खडकांची झीज होते व कठीण खडक अस्तित्वात राहतात व ते सभोवतालच्या खडकांच्यापेक्षा उंच दिसतात, त्याला आपण अवशिष्ट पर्वत म्हणतो। म्हणजे भूपृष्ठावरील एखादा उंचवटा मृदू खडकांपासून तयार झालेला असतो, अशा उंचवट्यामुळे बाह्य खडकांच्या उत्खनन कार्यामुळे मृदू खडकांची झीज होऊन जो कठीण खडक अस्तित्वात राहतो त्याला आपण अवशिष्ट पर्वत असं म्हणतो। आपल्याकडे असणारे सातपुडा पर्वत, विंध्य पर्वत, अरवली पर्वत हे अवशिष्ट पर्वत आहेत। आता महाराष्ट्रातील असणाऱ्या ज्या दोन प्रमुख पर्वतरांगा, एक सह्याद्रीची पर्वतरांग ही गटपर्वतामुळे निर्माण झाली किंवा प्रस्तरभंगामुळे निर्माण झाली आणि सातपुड्याची पर्वतरांग जी आहे ती अवशिष्ट पर्वताचं उदाहरण असलेलं आपल्याला पाहायला मिळते। म्हणजे हा एक प्राकृतिक रचनेची विविधता असलेली पाहायला मिळते। त्यानंतर आहे गळई, त्यालाच व्ही शेप व्हॅली असं म्हणतो। आता आपण नदीच्या खनन कार्यापासून तयार होणारी भूरूपं बघितलेली आहेत। नदी ज्यावेळेला डोंगराळ प्रदेशातून किंवा उगमापासून ज्यावेळेला नदीच्या पाण्याला वेग जास्त असतो आणि उतार जा तीव्र असतो त्यावेळेला या प्रकारचं भूरूप तयार होतं। त्या तीव्र उतारावरून वाहत असताना तिचा प्रवाहाचा वेग प्रचंड असतो आणि नदीच्या तळभागाचे म्हणजे अधोगामी क्षरण किंवा खनन हे जास्त होतं। काटांच्या खननापेक्षा खाली जे उभं खनन आहे ते उभं खनन जास्त होतं, त्यामुळे तळाची झीज जास्त होऊन काठाच्या बाजू ज्या आहेत त्या तीव्र उताराच्या होतात, त्यालाच आपण घळई असं म्हणतो। उदाहरणार्थ तर आपल्याकडे असणारी जी प्रवरा नदी आहे त्या प्रवरा नदीवरील रंधा धबधब्याखाली जी घळई निर्माण झालेली आहे याचं उत्तम उदाहरण असलेलं आपल्याला पाहायला मिळतं। म्हणून या ठिकाणी आपल्याकडे असणारं घळई हे सुद्धा एक महत्त्वाचं भूरूप आहे। त्याचबरोबर तरंगघर्षित मंच किंवा चबुतरे असंही म्हणतात। आता ज्यावेळेला सागरी लाटा समुद्राच्या काठावरती येऊन सतत आदळत असतात त्यावेळेला समुद्राच्या काठावर असणारा जो खडक आहे तो खडक सतत लाटांच्या मारामुळे त्याचा एकसारखा भाग हा झिजत जाऊन
एका मंचासारखा किंवा एका कठड्यासारखा किंवा चबुतऱ्यासारखा होतो, त्याला आपण घर्षित चबुतरे किंवा तरंग घर्षित मंच असा म्हणतो. आणि त्या ठिकाणी जी सपाट चबुतरा निर्माण होतो त्याला आपण घर्षित चबुतरा असं म्हणतो. अशा प्रकारचे चबुतरे आपल्या महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्याच्या समुद्रकिनाऱ्यावर तरंग घर्षित चबुतरे किंवा तरंग घर्षित मंच असलेले पाहायला मिळतात. हेही आपण सागरी लाटांच्या खनन कार्यामुळे तयार होणारी भूरूप आहे त्याच्यामध्ये बघितलेलं आहे. त्यानंतर नदी खोरे, आता आपलं महाराष्ट्र पठार बघितलं तर महाराष्ट्र पठारावरती बारमाही वाहणाऱ्या काही नद्या आहेत, काही हंगामी नद्या आहेत. या नद्यांनी खूप मोठ्या प्रमाणावर नदी खोऱ्यांची निर्मिती केलेली आहे, त्यांच्या उपनद्या आहेत. याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावरती जो भाग आहे नद्यांच्या काठावरचा तो सुजलाम सफलाम झालेला आहे, तेव्हा त्या ठिकाणी शेती हा व्यवसाय खूप मोठ्या प्रमाणात चालतो. प्रमुख नदी, तिच्या उपनद्या, त्यांच्या सहाय्यक नद्या, या सहाय्यक नद्या घेऊन मिळणारे असंख्य मोठे प्रवाह एकत्रित जलसिंचित केलेला एकूण प्रदेश म्हणजे नदीचे खोरे होय. म्हणजे एक मुख्य नदी, त्या नदीला येऊन मिळणाऱ्या तिच्या उपनद्या, या उपनद्यांना येऊन मिळणाऱ्या तिच्या सहाय्यक नद्या, आणि या सहाय्यक नद्यांना मिळणारे जे छोटे मोठे प्रवाह आहे ते सर्व प्रवाह, हे सर्व मिळून ज्यावेळेला एक मोठा प्रवाह किंवा मोठा प्रदेश निर्माण होतो त्यालाच आपण नदी खोरे असं म्हणतो किंवा त्याला रिव्हर बेसिन असं म्हणतात. आपल्या इकडं अशा प्रकारची नदी खोरे असलेली पाहायला मिळतात. उदाहरणार्थ गोदावरी नदीचं खोरं, भीमा नदीचे खोरे, गंगा नदी, भारतातील गंगा नदीचे खोरे, महाराष्ट्रात असणारी कृष्णा नदीचं खोरं, पंचगंगा नदीचं खोरं, अशी नद्यांची खोरी असलेली आपल्याला पाहायला मिळतात. आता त्याचा पुढचा भाग आहे तो म्हणजे खाडी. आता खाडी हा जर प्राकृतिक विभाग जर बघितला तर तो प्रामुख्याने समुद्र किनाऱ्यावरती असलेला पाहायला मिळतो. आता खाडी म्हणजे काय तर नदी आपल्या प्रवासाच्या शेवटी ज्या ठिकाणी येऊन समुद्राला मिळते तेथे नदीच्या मुखामध्ये समुद्राचे पाणी आतपर्यंत शिरते व नदीचे गोड पाणी निमखारे होते. समुद्राचे पाणी नदीच्या मुखामध्ये जिथपर्यंत आतमध्ये शिरते त्या भागाला आपण खाडी असं म्हणतो. म्हणजे जर आपण बघितलं तर ही जी किनारपट्टी आहे या किनारपट्टीला असणाऱ्या जेवढ्या नद्या आहेत ज्या सह्याद्रीच्या पर्वतरांगेत उगम पावतात आणि अरबी समुद्राला येऊन मिळतात, त्या अरबी समुद्राला येऊन मिळत असताना त्या नद्यांच्यामधील गोडं पाणी आणि समुद्राचं खारं पाणी एकत्र येऊन ज्या ठिकाणी ते पाणी एकत्र येतं त्या भागाला आपण खाडी असं म्हणतो. आता आपल्या महाराष्ट्राच्या जी पश्चिम किनारपट्टी आहे त्याला कोकण किनारपट्टी म्हणतो. या कोकण किनारपट्टीवरती अनेक खाड्या आहेत, त्या खाडींचा उपयोग आपल्याला मासेमारी असेल किंवा जलवाहतूक असेल या विविध गोष्टींच्यासाठी होतो. म्हणून आपल्याला या ठिकाणी खाडींचीही वेगळ्या प्रकारे किंवा वेगळी खूप विस्तीर्ण प्रकारची माहिती आपल्याला बघायची आहे. म्हणून खाडी हा सुद्धा भाग महत्त्वाचा आहे. त्यानंतरचा आहे दंतूर किनारा, त्यालाच इरेग्युलर शोर्स सी शोर्स असं म्हणतात. आता दंतूर किनारा म्हणजे काय, जेव्हा समुद्र किनारपट्टी एका सरळ रेषेत न राहता ठिकठिकाणी वक्राकार स्वरूपाची राहते त्यावेळेला ती किनारपट्टी दंतूर आहे असं म्हटलं जातं. म्हणजे काही वेळेला जर आपण बघितलं तर समुद्राचा किनारपट्टी एकसारखी असते, त्याला कोणत्याही प्रकारचं समुद्राचं पाणी आतमध्ये आलेलं नसतं किंवा ती काही प्रमाणात झिजलेली नसते, त्याला आपण ती किनारपट्टी दंतूर किनारपट्टी म्हणून ओळखली जात नाही. परंतु काही वेळेला समुद्राचा जो किनारपट्टीचा भाग आहे तो झिजून वक्राकार स्वरूपाचा होतो, त्यामुळे समुद्राचं खारं पाणी जे आहे ते आतल्या भागामध्ये येतं, त्याला आपण दंतूर किनारपट्टी म्हणतो. अशा प्रकारची किनारपट्टी आपल्या कोकणामध्ये असलेली पाहायला मिळते. म्हणजे जर आपण बघितलं तर दोन्ही बाजूला जमिनीने काही प्रमाणामध्ये समुद्राचा पाण्याचा भाग आतमध्ये आलेला असतो किंवा जमिनीचा भाग समुद्रामध्ये गेलेला असतो, ती किनारपट्टी आपल्याला दंतूर किनारपट्टी म्हणून ओळखतो. या किनारपट्टीचा उपयोग कृत्रिम बंदरे म्हणून आपण सर्वात जास्त प्रमाणात करतो आणि अशा प्रकारची किनारपट्टी आपल्या महाराष्ट्राच्या प्राकृतिक रचनेतील कोकणामध्ये असलेली आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर आहे रिया किनारा. एखाद्या समुद्र किनारपट्टी समांतररित्या नदींनी जी पिंजून काढलेली असते, म्हणजेच एखाद्या समुद्र किनारपट्टीवर जेव्हा येऊन मिळणाऱ्या नद्या सलगरित्या समांतरपणे समुद्राला येऊन मिळतात व ती किनारपट्टी खणून काढतात, त्या किनारपट्टीला रिया किनारपट्टी असं म्हणतात. म्हणजे जर आपण बघितलं तर आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त नद्या, कमी लांबीच्या नद्या, कमी कालावधीमध्ये वाहणाऱ्या नद्या या सर्वात जास्त कोकण किनारपट्टीमध्ये आहेत. जर आपण बघितलं तर पालघरपासून ते दक्षिणेला असणाऱ्या सिंधुदुर्गपर्यंत असंख्य छोट्या मोठ्या नद्या आहेत, त्या सह्याद्रीच्या पर्वतरांगेत उगम पावतात आणि अरबी समुद्राला येऊन मिळतात.
परंतु या नद्यांना पावसाळ्यात पाण्याचा वेग जास्त असतो, पाण्याचा प्रवाह जास्त असतो, त्यामुळे या नद्या त्यांच्या मार्गात येणारे सर्व जे घटक आहेत, पदार्थ आहेत, त्या पदार्थांचं खनन करतात. म्हणून या खननामुळे त्या भागातली झीज खूप मोठ्या प्रमाणावरती होते. म्हणून त्या जी किनारपट्टी तयार होते त्या किनारपट्टीला आपण रिया किनारपट्टी असं म्हणतो, किंवा त्याला आपण रिया किनारा असंही म्हणतो. म्हणून आपल्याकडे असणारी रिया किनारा, कोकण किनारा म्हणून ही किनारपट्टी म्हणून ओळखली जाते. त्यानंतरचा आहे पर्वत. जेव्हा समुद्र किनारपट्टी एका सरळ निश्चित राहता ती ठिकठिकाणी वक्राकार स्वरूपाची असते, त्या किनारपट्टीला आपण दंतूर किनारपट्टी असं म्हणतो. म्हणून ह्या ठिकाणी ती घटक तो घटक महत्त्वाचा आहे. आपल्याकडे पर्वत ही विविध प्रकारचे असलेले पाहायला मिळतात. त्याचबरोबर पठार, आपल्याकडे पठारे विस्तृत स्वरूपाची आहेत, विस्तृत पठारे आहेत. गाभ्याचे उंच प्रदेश असून सर्वसाधारणपणे भोवतालच्या प्रदेशाच्या मानाने पठाराची उंची सर्वात जास्त असते, त्याला आपण पठार असं म्हणतो. म्हणजे आजूबाजूच्या भागापेक्षा ते भाग उंच दिसतात, आजूबाजूच्या प्रदेशापेक्षा, त्याला आपण पठार म्हणतो. आपल्याकडे पठारी असलेले पाहायला मिळतात. घाटमाता, सह्याद्री पर्वतरांगेच्या मुख्य शिरधारेवर असलेला सपाट प्रदेश, पठारी प्रदेश, यालाच आपण घाटमाथा असं म्हणतो. स्थानिक भाषेमध्ये याला सडा असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ महाबळेश्वर, पाचगणी, कास याची उत्तम उदाहरणं आहेत. म्हणजे ज्यावेळेला एखादा पर्वत पठार असतो आणि त्याच्यावरती असणारा भाग हा सपाट पठारी प्रदेशासारखा असतो, त्याला आपण घाटमाथा असं म्हणतो, त्यालाच सडा असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ महाबळेश्वर ज्या ठिकाणी वसलेला आहे तो काही प्रमाणात सपाट प्रदेश आहे. पाचगणी हे सुद्धा उंचावरती वसलेलं, काही प्रमाणात उंचावरती असलेलं हे शहर आहे. कासचं पुष्प पठार हे सुद्धा घाटमाथ्याचं उत्तम उदाहरण आहे. त्याचबरोबर मैदानी प्रदेश, अतिशय मंद उतार असलेल्या, उंच सकल अभाव असलेल्या, कमी उंचीचा सपाट प्रदेश म्हणजे मैदानी प्रदेश. आपल्याकडे ज्या नद्या आहेत पठारी प्रदेश वाहणाऱ्या, त्या मैदानी प्रदेशामध्ये जे नद्यांनी वाहून आणलेला गाळ किंवा उंच सकलपणाचा अभाव असल्यामुळे त्या ठिकाणी जे एक विस्तीर्ण मैदान तयार झालेलं आहे त्याला आपण मैदानी प्रदेश असं म्हणतो. म्हणजे आपण जर हे सर्व घटक बघितले तर या सर्व घटकांचा आपल्या प्राकृतिक रचनेमध्ये समावेश होतो. या सर्व घटकांची आपल्याला इथून पुढे प्रत्येक वेळा हे शब्द येणार आहेत, त्यामुळे आपल्याला प्रत्येक संकल्पना व्यवस्थित माहीत असणं गरजेचं आहे. आपण या ठिकाणी किनार बघितले, दंतूर किनारा बघितला, त्याचबरोबर या किनारा बघितला, पर्वत बघितला, पठार बघितले, खाडी बघितले, घाटमाथा बघितला, पठार बघितले, मैदान प्रदेश बघितले, त्याचबरोबर गटपर्वत बघितले, गळी बघितली. हे सर्व जे घटक आहेत ते सर्व घटक आपल्याला या ठिकाणची पुढे प्राकृतिक रचना आपल्या महाराष्ट्राची सविस्तर बघताना हे सर्व घटक महत्त्वाचे आहेत. त्यामुळे आपल्याला या संकल्पना ज्या आहेत त्या संकल्पना किंवा कोणत्या घटकाला काय म्हणतात हे माहीत असणं गरजेचं आहे. मग त्यामुळेच आपल्याला विविध प्रकारची प्रश्नांची उत्तरं देताना हे सर्व घटक आपल्याला त्या ठिकाणी गरजेचे आहेत. आता जर आपण बघितलं तर आपल्या महाराष्ट्राची आपण प्राकृतिक रचना तीन घटकामध्ये विभागली आपण बघितलं. हे सर्व घटक बघत असताना हे जे आपण या अगोदर त्या संकल्पना बघितल्या त्या सर्व संकल्पना आपल्याला या प्रत्येक घटकामध्ये आपल्याला येणार, इथून पुढे येणार आहे. त्यामुळे आपल्याला महाराष्ट्राची प्राकृतिक रचना बघत असताना या घटकांचा अभ्यास करणं गरजेचं आहे. आता जर आपण बघितलं तर आपल्या महाराष्ट्राची प्राकृतिक रचना तीन घटकात विभागली आहे. पहिला आहे पश्चिम किनारपट्टी, त्यालाच आपण कोकण असं म्हणतो. दुसरा घटक आहे पश्चिम घाट, त्याला आपण सह्याद्री असं म्हणतो. आणि तिसरा जो आहे तो महाराष्ट्र पठार, ज्याला आपण पठारी प्रदेश असं म्हणतो. अशी तीन प्रमुख घटकांच्यामध्ये आपल्या महाराष्ट्राची प्राकृतिक रचना विभागली गेलेली आहे. म्हणजे जर आपण बघितलं तर पहिला पश्चिम किनारपट्टी जो एक नंबरला येतो, दोन नंबरला आहे पश्चिम घाट, आणि तीन नंबरला आहे महाराष्ट्र पठार, असे एकूण तीन विभाग आहेत. म्हणजे आपण बघितलं तर कोकण किनारपट्टी हा एक नंबरचा, पश्चिम घाट हा दोन नंबरला येईल, आणि हा उरलेला जो पूर्ण भाग आहे तो तीन नंबरला येतो. म्हणजे हे अशा आपल्या महाराष्ट्राच्या प्राकृतिक रचनेचे एकूण तीन विभाग असलेले आपल्याला पाहायला मिळतात. आता जर या घटकाच्या संदर्भात जर तुमच्या काही शंका असतील तर त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. यानंतर आपण महाराष्ट्राच्या प्राकृतिक रचनेचे जे सर्व विभाग आहेत ते सविस्तरपणे यानंतरच्या लेक्चरला बघणार आहोत. त्यामुळे त्या ठिकाणी हे इथून पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.